वेदांता फॉक्सकॉन नंतर आता आणखीन एक प्रकल्प हा गुजरातला जाणार असल्याचा मोठा आरोप राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांनी केलेला आहे। टाटा एअरबस प्रकल्पसुद्धा गुजरातमध्ये गेला असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केलेला आहे। तसंच महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरित करण्यासाठीच भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री पदावर बसवलं असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रमुख प्रवक्ते महेश तपासे यांनी केलेला आहे। ही आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय ती म्हणजे गुजरातला आणखीन एक प्रकल्प हलवला गेलेला आहे असा आरोप म्हणजे वेदांता फॉक्सकॉन नंतर आता आणखीन एक प्रकल्प गुजरातला गेलेला आहे असा आरोप राष्ट्रवादीचे महेश तपासे यांनी केलेला आहे। वेदांत फॉक्सकॉन ये प्रोजेक्ट गुजरात सरकार ने जब महाराष्ट्र के पास से लिया कि टाटा एयरबस C-295 ये जो वायुसेना का हवाई जहाज है इसकी निर्मिति का प्रकल्प महाराष्ट्र के नागपुर जिले में किया जाएगा। आज फिर एक बार ये प्रोजेक्ट टाटा एयरबस C-295 मिलिट्री ट्रांसपोर्ट एयरक्राफ्ट प्रोजेक्ट ये गुजरात में भेजा गया। केंद्र शासन ने भारतीय जनता पार्टी ने ये प्रोजेक्ट महाराष्ट्र से छीन के फिर एक बार गुजरात की तरफ भेजा। आपण बघतोय की एकूणच महेश तपासे यांनी हा थेट आरोप केलेला आहे की वेदांता फॉक्सकॉन नंतर आता आणखीन एक प्रकल्प हा गुजरातला जाणार असल्याचा मोठा आरोप हा राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांनी केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे टाटा एअरबस प्रकल्पसुद्धा हा गुजरातमध्ये गेला असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तसंच महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरित करण्यासाठीच म्हणजेच महाराष्ट्रातले जे मोठे प्रकल्प आहेत हे गुजरातला जावेत आणि यासाठीच मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना बसवण्यात आलेलं आहे असा गंभीर आरोप हा महेश तपासे यांनी केलेला आहे। ही आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय महेश तपासे यांनी जो भाजपवर आरोप केलेला आहे जो या महाराष्ट्राच्या सरकारवर आरोप केलेला आहे तो म्हणजे वेदांतानंतर आता आणखीन एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। मनीषा कायंदे ही आता आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। मनीषाजी महेश तपासे यांनी पुन्हा एक आरोप केलेला आहे आता त्यांचं म्हणणं आहे की वेदांता फॉक्सकॉन नंतर आणखीन एक मोठा प्रकल्प हा गुजरातला जाणार आहे हा एक आरोप आणि दुसरा मोठा आरोप त्यांनी केला आहे की यासाठीच असे प्रकल्प बाहेर जावेत गुजरातला जावेत म्हणूनच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं आहे। खरं तर या सगळ्याच गोष्टींचे उत्तर भारतीय जनता पार्टीने दिली पाहिजे। वेदांता फॉक्सकॉन बद्दल सर्वात पहिल्यांदा आम्ही आवाज उठवला आणि ते खरं ठरलं। त्यानंतर बल्क ड्रग्स पार्क हा देखील तिकडेच गेला। अशा किती गोष्टी तुम्ही नेताय म्हणजे खरोखर हे सरकार कोणाच्या हिताचं आहे आणि कोणासाठी म्हणून काय काम करतायत। एकतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अक्षरशः वारावर सोडलंय। आज तुम्ही पाहताय की अब्दुल सत्तार हे पीक पाणी नुकसान पाणीसाठी गेलेले असताना तिकडे अधिकाऱ्यांबद्दल दारूच्या चर्चा करतायत। म्हणजे हे खोके सरकार आहे आम्ही यांना मिंदे सरकार म्हणतो आता ते झिंगझिंग झिंगाट सरकार आहे। म्हणजे कसलं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणजे यांना कसलीच लाज वाटत नाही की आपण मंत्री आहोत आपण काय महाराष्ट्राच्या जनतेला काय उत्तर देणार आहोत। म्हणजे मनीषाजी शिवसेना सातत्याने जे म्हणत होती की भाजपला मुंबईमधनं महाराष्ट्रातनं अनेक प्रकल्प हे गुजरातला हलवायचे आहेत अशा पद्धतीचे आरोप शिवसेनेने सातत्याने केलेला आहे आणि हे पुन्हा आपण बघतोय की राष्ट्रवादीकडूनही अशा पद्धतीचा आरोप होतोय आता की आणखीन एक प्रकल्प फॉक्सकॉन नंतरचा आणखीन एक प्रकल्प जातोय काय सांगाल। हे महाराष्ट्राला दिवाळखोरी खोरीकडे नेणार आहेत आणि यांना म्हणजे यांचा एजेंडा काय आहे यांचा एजेंडा कारण वरून जे दिलं जातं ते वाचायचं वरून जे सांगितलं तेच करायचं मंत्रिमंडळ विस्तार एक अधिकारी देखील यांना नेमण्याचा कुठलेही अधिकार या शिंदे गटाला नाही आहेत। आणि आता तुम्ही पाहिलं आज बच्चू कडू काय बोलताय आता हे सरकार तरी टिकणार आहे का खरा प्रश्न आहे। मनीषाजी धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल।